जिथ आभाळ तिथं पाऊस आहे नदी आहे तिथं पाणी जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आषाढी एकादशी निमित्त आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेले लिरिकल प्लस कॉन्सेप्ट एडिटिंग आजचा आपण केलेलं आहे एक रेज इफेक्ट जबरदस्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला असेल सुरुवातीला डेमोमध्ये तर व्हिडिओ मित्रांनो एकदम इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला तुम्ही प्रत्येकाने लाईक करायचं आहे चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच आज जे आपण मित्रांनो मटेरियल वापरले आहे सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन म्हणून तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड करत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा हा व्हिडिओ एक वेस्ट नक्की बघा तर सगळ्यात पहिल्यांदा बीटबुक बुक मार्क सेट आपण ओपन करून घ्यायचे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जे मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला हा येलो एक मावलीचा ब्लॅक अँड व्हाईट शॅडो व्हिडिओ दिलेला आहे म्हणजे इमेजेस तर तो या टाइपमध्ये तुम्ही झूम करून घ्यायचं पहिल्यांदा झूम केल्यानंतर हा इमेजेस या टाईपमध्ये बरोबर हा जो सेंटर आहे तो सेंटरला दिसायला पाहिजे ठीक आहे तर हा जो बॅकग्राऊंडला चंद्र दिसत आहे हा पूर्णपणे सेंटरला दिसायला पाहिजे प्रकारे हा आपण पी एन जी ॲड करून घ्यायचा ठीक आहे तर मी थोडासा आणखीन लहान करतो आणि या ठिकाणी वरती या टाईपमध्ये सेट करून घेतो बघू शकते एकदम सेंटरला दिसत आहे हा एंडपर्यंत आपण वाढवून घ्यायचा लॉंग प्रेस करायचं पूर्णपणे बॅकग्राऊंडला करून घ्यायचं ठीक आहे आता बॅकग्राऊंडला केल्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तर इथं माऊली आहे माऊली आहे हे जे पी एन जी टेक्स्ट दिलेलं आहे मी त्या ठिकाणी यायचं आहे बरोबर दहा पॉईंट एकोणीस सेकंद जवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे परत हा माऊलींचा दुसरा पी एन जी जो आहे तो आपण लहान करून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि खाली अशा प्रकारे पूर्णपणे खाली इथं आधी बघायचं सेट करून तर इथं व्यवस्थित दिसत असेल तर परत खाली घ्यायचं आहे पूर्णपणे इथं बघू शकता मी पूर्णपणे खाली घेतल्यानंतर हा पी एन जी एंडपर्यंत वाढवायचा आहे लाँग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे त्या एक नंबरच्या पी एन जीला ॲड आपण जिथं केलेलं आहे पी एन जीला या पी एन जीला ॲड केलं तिथे यायचं आहे बरोबर स्टार्ट पोझिशनला मू अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे प्लस की एक द्यायचे स्टार्टला नंतर या मिडल बीटवरती येऊन एक प्लस की द्यायची आणि जस्ट या टाईपमध्ये वरती स्क्रोल करत जायचं आहे ठीक आहे वरती या टाईपमध्ये बरोबर सेंटरला स्क्रोल करत आपण जायचं आहे ओके इथंपर्यंत हा पी एन जी आपण सेट करून घ्यायचा ओके बघू शकता आणखीन थोडासा आपण लहान करूया जेणेकरून माऊलींचे पाय वगैरे क्लिअरली दिसतील ठीक आहे तर बघू शकता इथंपर्यंत मी हा पी एन जी ॲड केलेला आहे अशा प्रकारे ओके इथं बरोबर सेंटरला ॲड केलेलं आहे तर बघू शकता याला आपण ॲनिमेशन दिल्यामुळे अशा प्रकारे हा वरती येताना दिसून जाईल ओके बघू शकता आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं बरोबर चौदा सेकंद सॉरी तेरा सेकंदा जो यायचं आहे प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे तीन डॉटवरून फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करून कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडेंड कलर सिलेक्ट करायचं आहे आणि ब्लॅक कलर खाली व्हाईट कलरवरती या टाईपमध्ये शॅडो ॲड करून घ्यायचं आहे तर जी ही शॅडो आपण ॲड करणार आहोत त्याला व्हाईट कलर जो आहे त्या व्हाट व्हाईट कलरला इथून आपण ट्रान्सपरंट बनवायचं आहे बघू शकता एक ब्लॅक शॅडो दिसून जाईल ठीक आहे ब्लॅक शॅडो जो आहे तो अशा प्रकारे दिसायला पाहिजे माऊलींचे चरण जे आहे तिथं बघू शकता हाईड झालेले आहेत ठीक आहे आता हाईड झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे यावरती परत आपल्याला एक पी एन जे ॲड करायचं आहे आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा हा जो पी एन जे थोडासा लहान करायचा आहे आणि तो बरोबर माऊलींच्या चरणाजवळ अशा प्रकारे आपण ठेवून द्यायचं ओके बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल वाढवून घ्यायचं एंडपर्यंत त्यानंतर त्यावरती एक आपण स्टार्टला एक रेक्टँगल ॲड करायचं थोडासा पुढं जायचं आहे एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा याचा कलर तुम्ही येलो करायचं आहे कुठलाही केला तर चालेल काय अडचण नाही तीन डॉटवरून इथून फील कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं यालाचं आपण इथून कॉपी करायचं कॉपी लेअर लेअर कॉपी केल्यानंतर स्टार्ट येऊन पेस्ट लेअर करायचे लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे बघू शकता एक्स्ट्रा पार्ट इथून देखील याचा वाढवायचं ओके या टाईपमध्ये दिसून जाईल थोडंसं इथं आपण आणखीन लहान केलं तरी चालेल ठीक आहे इतकं मी लहान करतो त्यानंत प्रिसेट में। प्रिसेट में ते ते त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघू शकता बॅक यायचं आहे जस्ट शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये प्रिसेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी दोन नंबरचा जो इफेक्ट आहे हा इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे बॅकग्राऊंडला जो माऊलींचा इमेजेस आहे या दोन माऊलींचे इमेजेस आहेत तिथे यायचं आहे बरोबर बॅकग्राऊंडच्या इमेजेसला हाय इफेक्ट पेस्ट करून यातील आपण सॉफ्ट ग्लो काढून टाकायचं आहे त्यानंतर वरचा जो आहे त्यावरती आपण हाय इफेक्ट पेस्ट करून यातील सिम्पल स्टार फाईल्ड काढून टाकायचं बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट हा दिसून जाईल ओके आता यानंतर आपल्याला परत काय करायचं बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला या ठिकाणी हा दोन नंबरचा जो इफेक्ट आहे हा इथून कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे स्टार्टला या ठिकाणी जो आपण रेक्टँगल ॲड केला त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे या टाईपमध्ये ब्लर दिसून जाईल बघू शकता एकदम असा ॲट्रॅक्टिव्ह असा इमेजेस आपला रेक्टँगल दिसत आहे ओके तर इथे या टाईपमध्ये आपण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही काय करायचं आहे याला आपण जस्ट किंवा हा रेक्टँगल थोडासा खाली घेतला इथं तरी चालेल म्हणजे वरची रेक्टँगलची लेअर जास्त ब्लर होणार नाही ठीक आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट अलीकडचा कट केला तरी देखील चालून जाईल म्हणजे बघू शकता अशा प्रकारे पहिल्यांदा दिसेल आणि नंतर इथून पुढं रेक्टँगल वगैरे हो ॲड होईल ओके आता यानंतर काय करायचं हाच इफेक्ट आपण याला देखील पेस्ट करायचं रेक्टँगल जो ॲड केला होता याला देखील मी हाच इफेक्ट पेस्ट केलेला पेस्ट केल्यामुळे काय होईल अशा प्रकारे इथं परत एक इफेक्ट दिसेल बॅक यायचं आहे परत शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये प्रिसेटमध्ये आल्यानंतर आता राहिलेला आहे फक्त स्टार्टचा इफेक्ट तर हा कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर फक्त आता लेरिकल्स जे आहेत लेअर्स जे आहेत लेरिकलच्या त्या लेअर्समध्ये तुम्हाला स्ट्रीप इफेक्ट दिसेल तर तो प्रत्येक लेअरला मी स्ट्रीप इफेक्ट हाईड ठेवलेला आहे तर तो अनहायड करून घ्यायचा आहे ठीक आहे अनहायड केल्यानंतर ठराविक ठिकाणी तुम्हाला रेड कलर दिसेल टेक्स्टमध्ये ओके तर त्याने थोडंसं टेक्स्ट ॲट्रॅक्ट आपलं बनतं ओके स्ट्रीप इफेक्ट आहे तो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे रेक्टँगल किंवा या ठिकाणी रेक्टँगलच्या ऐवजी प्लसवरती क्लिक करून आपण शेपमधून सर्कल एक ॲड करायचं आहे मू अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याची साईज थोडीशी अशी वाढवायची जास्त नाही एकदम नॉर्मलशी बघू शकता इथं जो मौलीच्या कपाळावरती काळा टिळा जो आहे तर टिळ्यापेक्षा थोडासा मोठा असायला पाहिजे ओके तर इथं बरोबर मी सेट केलेला आहे आणि याचा कलर जो आहे तो इथून मी व्हाईट करतो ठीक आहे व्हाईट केलेला आहे कलर आता या ठिकाणी जिथंपर्यंत आपले टेक्स्ट आहे तिथंपर्यंत हा वाढवून घ्यायचा आहे वाढवल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जस्ट स्प्लिट करत जायचं आहे सर्कल हा स्प्लिट करत जायचा आहे सर्कल स्प्लिट केल्यामुळे काय होईल सेम पार्टमध्ये डिवाईड होईल त्यानंतर जो इफेक्ट आपण कॉपी केला तो प्रत्येक लेअरला पेस्ट करत जायचा आहे पहिल्यांदा तर हा बघू शकता अशा प्रकारे दिसेल तर प्रत्येक लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं ओके बघू शकता मी पेस्ट करत आहे तोपर्यंत व्हिडिओला कोणी लाईक केला नसेल तर लाईक करा कारण इथून पुढचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तर बघू शकता इथं पण हा इफेक्ट मी पेस्ट करतो या ठिकाणी अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल ओके त्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिल्यानंतर आपण स्टार्ट लिहायचं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं जो पण आपला इंस्टाग्राम युट्यूबचा लोगो असेल ॲड करायचं व्हिडिओ जो कम्प्लीट शेवटपर्यंत बघेल त्यालाच हा इफेक्ट समजणार आहे सो व्हिडिओ तुम्ही स्टेप्स जराही स्किप करायला आधी आपण लोगो ॲड करून घेऊया लोगो तुम्हाला असं बनवत नसेल तर डिस्क्रिप्शनमधून इडिटर स्पेशल प्लेलिस्ट बघायचे ज्यात तुम्हाला सांगितलेलं लोगो कसा बनवायचा ओके तर यानंतर आता बघू शकता हा जो आपण इफेक्ट ॲड करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघून घ्या हा जो इफेक्ट आहे या इफेक्ट्समध्ये यायचा रेडियल्स शाडोमध्ये यायचं आहे लाईट जी आहे याची एक्स ॲक्सिस जो आहे एक्स ॲक्सिसला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट लाईक की द्यायचे एंड लाईक की द्यायचे स्टार्टची की जी आहे ती स्टार्टची की सगळ्यात पहिल्यांदा मायनस चाळीस करायचे ठीक आहे तर मी मी मायनस चाळीस करून घेतो बघू शकता तुम्ही मायनस चाळीस पंचेस किती तुम्ही ठेवू शकता पण ती स्टेबल ठेवायची आत्ता पंचाळीस घेतली तर परत पंचेचाळीसच करायचे ठीक आहे तर इथं मी मायनस पंचेस होती इथं मी करेल किती प्लस पंचेचाळीस ओके तर बघू शकता इफेक्ट कशाप्रकारे दिसेल इकडून इकडे येताना दिसेल ओके आता परत काय करायचं इथं थोडीशी आपली की मिस्टेक झालेली आहे बघू शकता डबल की पडलेले तर इथून मी मायनस करतो एनला जातो आणि इथून पंचेचाळीस होते तशी करून घेतो ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे ओके आता दुसरा सर्कल जो आहे तो दुसऱ्या सर्कलवरती यायचं आहे रेडियल शॅडोमध्ये जायचं आहे इथं स्टार्टला जी की आहे की तुम्ही वरची एक्स सेक्सीस जी आहे तिथं मायनस पंचेचाळीस पहिला केलेली आता आपण प्लस पंचेचाळीस ठेवायचे ओके आता प्लस पंचेस मी ठेवलेले एंडला जायचं आहे एनला जे आहे ते तुम्ही प्लसवरती क्लिक करून मायनस पंचेचाळीस करायचे ओके आता यामुळे काय होईल बघू शकता सगळ्यात पहिला सर्कल जो आहे तो या साईडनं या साईडला येताना दिसेल दुसरा तिकडून इकडे येताना दिसेल आता तुम्ही काय करायचं पुढच्या सर्कलचे इफेक्ट काढून जरी टाकले तरी देखील चालतील कारण त्याला तुम्हाला सांगतो ते स्टेप फॉलो करा तुम्ही त्यामुळे तुम्हाला थोडं सोपं हो जाईल प्रत्येक वेळी करायची गरज नाही पहिला इफेक्ट जो आहे तो पहिल्यांदा कॉपी करायचा दुसरा सोडायचा तिसऱ्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा चौथा सोडायचा पाचव्याला पेस्ट करायचा आणि जो दोन नंबरला केलेला इमेजेसला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा तो जस्ट चार नंबरला पेस्ट करायचा ओके आता बघू शकता या टाईपने एकदा इकडं एकदा इकडं एकदा इकडं नंतर इकडे आणि नंतर इकडे अशा प्रकारे दिसून ओके तर इफेक्ट वगैरे सगळे आपले प्रॉपर अटॅच झालेले आहेत आता जस्ट आपल्याला ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे व्हिडिओ रेझोल्युशन टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटी पी एक्सपोर्ट वरती क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे तर मित्रांनो आज चेटोमध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चेटू बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र